students. Today we will see the difference between distance and displacement and speed and velocity. The first point is distance. What is the definition of distance? Distance is the length of actual path traveled by object in motion while going from one point to another. काल आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं त्या एक्झाम्पल मध्ये संगीता काय करत होती आपल्या घरापासून मैत्रिणीच्या घरापर्यंत आणि मैत्रिणीच्या घरापासून शाळेपर्यंत असं डिस्टन्स कव्हर करत होती तर तो ऍक्च्युअल पाथ म्हणजे काय झालं डिस्टन्स ही झाली डिस्टन्सची डेफिनेशन आता दुसरा तुम्हाला जी टर्म आहे ती म्हणजे डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन काय डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट म्हणजे कालच्याच उदाहरणातला प्रशांत जो होता तर प्रशांत डायरेक्ट घरापासून शाळेपर्यंत जात होता म्हणजे काय झालं मिनिमम डिस्टन्स आता हे समजण्यासाठी तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये दोन प्रश्न आहेत ते बघू पान नंबर दोन वर तुम्हाला एक आकृती दाखवली बघा गोलाकार ग्राउंड दाखवले आणि तिथे शेजारी क्वेश्चन विचारलाय काय क्वेश्चन आहे बघा एव्हरी मॉर्निंग स्वराली वॉक्स राउंड द एजेस ऑफ सर्क्युलर फील्ड हॅव्हिंग अ रेडियस ऑफ 100 मीटर एज शोन इन द फिगर 1.2A इफ शी स्टार्ट फ्रॉम द पॉइंट ए अँड टेक्स वन राउंड हाऊ मच डिस्टन्स हॅज शी वॉक अँड वॉट इज हर डिस्प्लेसमेंट आता आधी प्रश्न समजून घ्या ही स्वराली जी आहे त्या गोलाकार ग्राउंड मध्ये काय करते की ए या ठिकाणाहून सुरुवात करते आणि सगळ्या ग्राउंडला राउंड मारून परत ए या ठिकाणीच पोहोचते आता या ग्राउंडची रेडियस तुम्हाला दिली 100 मीटर्स तर तुम्हाला या दोन्ही गोष्टी विचारल्या म्हणजे तुम्ही जे आता बघितलं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट आपल्याला मुख्यतः यातला फरक कळण्यासाठीच ही दोन एक्झाम्पल दिली आहेत बघा तर डिस्टन्स तिने ट्रॅव्हल केलेलं किती आणि डिस्प्लेसमेंट किती आता बघा तुम्ही डेफिनेशन मध्ये काय बघितलं डिस्टन्स इज द ऍक्च्युअल पाथ म्हणजे ए पासून ए पर्यंत पोहोचायला तिनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स म्हणजे त्या सर्कलचा सर्कमफरन्स आला तर आता आपण तो आधी सर्कमफरन्स काढू हे बघा आता गणित मध्ये जसं तुम्ही सर्कमफरन्सचं सूत्र शिकलाय त्यावरून आपण डिस्टन्स काढूया कसं काढायचं बघा तर स्वराली ट्रॅव्हल डिस्टन्स इन वन राऊंड इक्वल टू सर्कमफरन्स ऑफ सर्कल इक्वल टू 2πr विच इज इक्वल टू 2 पाय ची किंमत घेतोय आपण 3.14 मल्टीप्लाय बाय 100 काय आहे त्याची रेडियस आता 3.14 मल्टीप्लाय बाय 100 याचा गुणाकार किती आला 314 आणि याला 2 न मल्टीप्लाय केलं की गुणाकार येतोय 628 मीटर म्हणजे स्वरालीनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती आलं तर 628 मीटर मग आता डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत काय सांगता येते बघा डिस्प्लेसमेंट तिनं ए पासून सुरुवात केली आणि ती पोचतीये ए ला डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन काय बघितली आपण डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट आता आपला स्टार्टिंग पॉइंट फिनिशिंग पॉइंट सेम आहे त्यामुळे डिस्प्लेसमेंट इथं किती होणार डिस्प्लेसमेंट होणार 0 ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे बघा स्वराली स्टार्ट फ्रॉम पॉइंट ए अँड एंड ऍट पॉइंट ए सो डिस्प्लेसमेंट इज 0 डिस्प्लेसमेंट इक्वल टू 0 मीटर आता त्याच्याच खाली आपल्याला दुसरं एक्झाम्पल दिले तिथे कार दाखवली बघा आणि तिथे काय सांगितलंय इफ कार स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट पी गोज टू पॉइंट क्यू सी फिगर 1.2B अँड देन रिटर्न्स टू पॉइंट पी हाऊ मच डिस्टन्स इट ट्रॅव्हल अँड व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट इथं पण सेम प्रश्न आहे फक्त आता काय होतं राऊंड होता पहिल्यांदा दुसऱ्यांदा स्ट्रेट लाईन आता पी क्यू च्या मधलं अंतर तुम्हाला किती दिलंय 360 मीटर म्हणजे कारला पी पासून क्यू पर्यंत पहिल्यांदा जाताना किती मीटर अंतर पार करावं लागेल 360 परत क्यू पासून पी पर्यंत येताना किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल 360 म्हणजे
टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल किती केलं कारण तर 360 अधिक 360 करायचं तर ते 720 मीटर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार इक्वल टू 720 मीटर झाले. आता डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत सेम येणार कारण डिस्प्लेसमेंट स्टार्टिंग अँड एंड पॉइंट इज सेम, देअरफॉर डिस्प्लेसमेंट इक्वल टू 0. ही दोन्ही उदाहरणं तुम्हाला कळाली असतील. आता आपण या डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधील डिफरन्स मध्ये किती पॉइंट येतात ते बघूया. आता आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधले फरकाचे काही पॉइंट बघू. आधी आपण डेफिनेशन बघितलेलीच आहे आणि आता यूज युअर ब्रेन पॉवर वरून आपल्याला जे कळलं की डिस्टन्स कधीच 0 नसतं पण डिस्प्लेसमेंट 0 पण असू शकतं आणि निगेटिव्ह पण असू शकतं. तर हे फरकाचे एक दोन पॉइंट आपण लिहिलेले आहेत बघा. तर डिस्टन्स डिस्प्लेसमेंट मतलब पहिला डिफरन्स, डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट इन मोशन व्हाइल गोइंग फ्रॉम वन पॉइंट टू अनदर. म्हणजे जो ऍक्च्युअल पाथ असतो एका पॉइंटकडनं दुसऱ्या पॉइंटकडे जाणारा त्याला म्हटलं जातं डिस्टन्स. आता डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन काय आहे? डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट, सुरुवात आणि शेवट यामधलं कमीत कमी अंतर म्हणजे काय डिस्प्लेसमेंट. सेकंड बघा, डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. आता स्केलर आणि वेक्टर हा भाग आधी पण थोडासा आपल्याला झालेला आहे. इयत्ता 7वी मध्ये आपण स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी बघितलेल्या आहेत. स्केलर म्हणजे त्याला म्हटलं जातं अदिश राशी आणि वेक्टर म्हणजे ज्याला म्हटलं जातं सदिश राशी. खाली यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये याच्या डेफिनेशन आपण बघणारच आहे. डिस्प्लेस डिस्टन्स कॅन ओनली हॅव पॉझिटिव्ह व्हॅल्यूज, म्हणजे डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसतं, झिरो पण नसतं. पण डिस्प्लेसमेंट मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऑर झिरो. डिस्प्लेसमेंट मात्र झिरो असू शकतं. मगाशी ग्राउंडचं उदाहरण बघितलं, कारचं उदाहरण बघितलं, त्यामध्ये डिस्प्लेसमेंट काय होती? झिरो होती. ती पॉझिटिव्ह पण असू शकते आणि निगेटिव्ह पण असू शकते. आता कॅन यू रिकॉल, खाली स्पीड आणि वेलॉसिटी मध्ये आपल्याला कॅन यू रिकॉलचे दोन क्वेश्चन दिलेत. त्यातला पहिला क्वेश्चन काय आहे बघा, व्हॉट आर वेक्टर्स अँड स्केलर्स, म्हणजे अदिश सदिश यातला फरक विचारला की अदिश आणि सदिश राशी म्हणजे काय. तर डेफिनेशन काय आहेत बघा, वेक्टर्स म्हणजे सदिश. वेक्टर्स आर द क्वांटिटीज दॅट आर फुल्ली डिस्क्राईब बाय अ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. म्हणजे दोन्ही गरज असतं, त्याला किंमत पण माहीत असावी लागते, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन पण त्याच्यासाठी आपल्याला आवश्यक आहे. स्केलर म्हणजे काय बघा, स्केलर्स आर द क्वांटिटी दॅट आर फुल्ली डिस्क्राईब बाय अ मॅग्निट्यूड अलोन. फक्त मॅग्निट्यूड ज्याला असली तरी ही राशी डिस्क्राईब करता येते तिला स्केलर म्हणतात. खालच्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारलंय, काही तुम्हाला क्वांटिटीज दिल्या आणि त्यातल्या तुम्हाला स्केलर आणि वेक्टर विचारलंय. बघा, व्हिच ऑफ द क्वांटिटीज डिस्टन्स स्पीड व्हेलॉसिटी अँड टाइम डिस्प्लेसमेंट आर स्केलर अँड व्हिच आर वेक्टर्स. मग आता यामधले आपण फक्त उत्तर लिहिले तर प्रश्न नाही लिहिला. बघा, स्केलर क्वांटिटीज कोणत्या आहेत? डिस्टन्स स्पीड आणि टाइम, ह्या तिन्ही काय आहेत? स्केलर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटीज कोणत्या आहेत? डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी. एवढे काय आहेत? तर वेक्टर क्वांटिटी. आता आपला पुढचा जो पॉइंट आहे स्पीड अँड वेलॉसिटी तो बघू आपण. आता पान नंबर 1 वरचं हे जे एक्झाम्पल बी पाहिलं होतं आपण, काय पाहिलं होतं बघा, की इथं शीतल आणि प्रशांतचं घर आहे. तिथून पाथ ए 500 मीटरचा प्रवास करून शीतल संगीताच्या घरी जाते आणि पाथ बी तिथून शीतल 1200 मीटरचा प्रवास करून शाळेत पोहोचती. आता ही एक कंडिशन होती. आणि दुसरी काय होती, की प्रशांत डायरेक्ट 1300 मीटर अंतर पार करून शाळेत पोहोचत होता. आता हे एक्झाम्पल आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटसाठी बघितलं होतं. आता याच उदाहरणामध्ये आपण टाइम कॅल्क्युलेट करून स्पीड आणि वेलॉसिटी कशी चेंज होती ते बघूया. स्पीड आणि वेलॉसिटी कशी चेंज होती बघू आपण. हे बघा, पहिल्यांदा शीतल स्पीड
अलॉन्ग पाथ ए म्हणजे तिनं संगीताच्या घरापर्यंत जे अंतर पार केले त्याला लागलेला वेळ 5 मिनिट घेतलाय आणि ते अंतर होतं 500 मीटर म्हणजे डिस्टन्स. आता इथं जे तुमचं स्पीड आलं तर ते किती आलं 100 मीटर पर मिनिट आलं. आपण पाथ बी त्याचं पण आपण स्पीड काढलं तर ते आलं 50 मीटर पर मिनिट. आता हे 500 हे 1200 मिळून बनले 1700 आणि टायमिंग हे 5 मिनिट हे 24 मिनिट मिळून बनले 29 मिनिट. तर आता आपण काढतोय शीतस ऍव्हरेज स्पीड. शीतस ऍव्हरेज स्पीड मध्ये टोटल डिस्टन्स 1700 मीटर आणि टोटल टाइम 29 मिनिट. या दोन्हीचा भागाकार केल्यावर जे उत्तर आलं ते झालं 58.6 मीटर पर मिनिट. म्हणजे ऍव्हरेज स्पीड किती झालं तिथं 58.6 मीटर पर मिनिट. आता तिथं लागणारा आपण वेलॉसिटी काढू. वेलॉसिटी रिलेटेड कुणाशी आहे डिस्प्लेसमेंटशी. आता शीतस वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. जरी तिथं प्रशांत अंतर पार केलेलं असलं तरी आपण इथं काय नेमका फरक बघतोय स्पीड आणि वेलॉसिटी मधला. कारण व्यवहारामध्ये हे दोन्ही शब्द आपण एकसारखेच वापरत असतो पण तो आपल्याला फरक कळावा म्हणून हे एक्झाम्पल एक्सप्लेन करून दिले. कसं बघा तर आता आपली डिस्प्लेसमेंट किती होती 1300 मीटर अपॉन 29 मिनिट आणि हे आलं 44.83 मीटर पर मिनिट. मग आता या गणितावरनं तुम्हाला स्पीड आणि वेलॉसिटीतला फरक कळला असेल. आता ही जी वेलॉसिटी तर ती स्पीडवर आणि डायरेक्शनवर कशी अवलंबून असती तर आपल्याला चौकटीमध्ये अजून एक एक्झाम्पल दिले बघा. आता हे एक्झाम्पल तुम्ही वाचायचे पुस्तकातलं. मी फक्त तुम्हाला त्या 3 कंडिशन एक्सप्लेन करते की समजा सचिन नावाचा एक मुलगा आहे आणि तो मोटरसायकल चालवतो. मोटरसायकल चालवताना 3 वेगवेगळ्या कंडिशन आहेत. कशा कंडिशन आहेत तर सुरुवातीला रस्ता जो आहे तो स्ट्रेट म्हणजे सरळ रस्ता आहे. मग त्यावेळी कुठंही वळायचं नसेल तर डायरेक्शनचा संबंध येत नाही. पण तिथं त्या मोटरसायकलची जी वेलॉसिटी आहे ती डिपेंड्स अपॉन कशावर असेल स्पीडवर. सेकंड कंडिशनला आता यू टर्न आलाय. यू टर्न आल्यानंतर समजा स्पीड आहे ते कॉन्स्टंट ठेवले आणि फक्त डायरेक्शन चेंज केली तरी सुद्धा तिथं वेलॉसिटी चेंज होती. आणि तिसऱ्या कंडिशनला यू टर्नला त्यानं स्पीड पण चेंज केले आणि डायरेक्शन पण चेंज केले तेव्हा सुद्धा वेलॉसिटीवर परिणाम होतो. मग आता हे 3 पॉइंट काय तुम्हाला एक्झाम्पल तर कळेलच पुस्तकात तुम्ही वाचायचे एक्झाम्पल. आणि मी आता समजून सांगितले की 3 कंडिशन काय जेव्हा सरळ रस्ता आहे डायरेक्शन सेम राहणार फक्त काय बदलणार आहे स्पीड. जेव्हा यू टर्न आहे त्यावेळी पहिल्यांदा स्पीड कॉन्स्टंट ठेवलाय पहिल्यांदा डायरेक्शन बदलली आहे फक्त स्पीड कॉन्स्टंट ठेवलाय आणि तिसऱ्या वेळी स्पीड आणि डायरेक्शन दोन्ही चेंज केले. आता बघा हेच आपण लिहून काढले 3 पॉइंट काय वेलॉसिटी डिपेंड्स ऑन स्पीड एज वेल एज डायरेक्शन दॅट वेलॉसिटी चेंजेस बाय. म्हणजे ही वेलॉसिटी कशा कशानं बदलते तर पहिलं चेंजिंग द स्पीड वाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. काय होतं इथं स्पीड बदलले पण डायरेक्शन सेम ठेवली तरी वेलॉसिटी चेंज होती. चेंजिंग द डायरेक्शन वाईल कीपिंग द स्पीड सेम. दुसऱ्या वेळी डायरेक्शन काय ठेवली चेंज केली आणि स्पीड सेम ठेवलं. आणि तिसऱ्या वेळी चेंजिंग द स्पीड एज वेल एज डायरेक्शन दोन्ही मध्ये बदल घडल्यावर सुद्धा वेलॉसिटी चेंज होती. मग आता या सगळ्या उदाहरणावरनं तुम्हाला ऍक्च्युअल कळलं असेल की स्पीड आणि वेलॉसिटी वेगळे आणि वेलॉसिटी स्पीडवर आणि डायरेक्शनवर डिपेंड असते. आता हा जो भागाकार आहे म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम हा सगळ्यात पहिल्यांदा कॅल्क्युलेट केला गॅलिलिओनं. चौकटीमध्ये तुम्हाला माहिती म्हणून दिलेली ऑलवेज रिमेंबर.
तर गॅलिलिओने डिस्टन्स अपॉन टाइम काढून स्पीड काढलं आणि त्याच्यावरून त्यानं पहिल्यांदा ध्वनीचा स्पीड काढला म्हणजे स्पीड ऑफ साऊंड इन एअर. मग तो किती काढला 334 मीटर पर सेकंड. आणि असाच प्रकाशाचा पण वेग काढला. हा किती काढला 3×10⁸ मीटर पर सेकंड. आणि तसाच त्यानं पृथ्वीच्या रिव्होल्युशनचा सुद्धा स्पीड काढला. आता तुम्ही हे पॉइंट्स सगळे लिहून काढायचे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं, तर सगळ्यात आधी बघितलं डिस्टन्स डिस्प्लेसमेंट मधला फरक. यूज युअर ब्रेन पॉवरच्या प्रश्नाच्या सहाय्यानं हा फरक आपल्याला कळला. नंतर स्केलर क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय त्यांच्या डेफिनेशन बघितल्या. आणि आत्ताचा जो पॉइंट स्पीड आणि व्हेलॉसिटी त्याच्या डेफिनेशन त्याच्यानंतर त्याचे फॉर्म्युले आणि चौकटीमध्ये ऑलवेज रिमेंबरची चौकट तुम्हाला लिहून काढायला सांगितले. आणि मग या दोघातला आपल्याला फरक कळण्यासाठी आपण जे आधी एक्झाम्पल नंबर 1 घेतलं होतं त्याच्यावरून काही गोष्टी आपण स्पष्ट केल्या. आता या बहुतेक तुम्हाला सगळ्या कळाल्याच असतील. आजपासून आपण काय करूया की व्हॉट्सअपला फक्त मी मेसेज टाकू शकत होते, आता मी ते ओपन करते, तुम्ही सगळे मेसेज टाकू शकता. समजा जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरच शंका टाका, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याची शंका ही इतरांना पण कळू शकेल आणि मग त्याचं उत्तर मी तिथं देत जाईल. आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग शिकूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.